जिल्ह्यात उपेक्षित समाजाच्या उत्थानासाठी अविरतपणे कार्य करणारे माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष माननीय डॉक्टर राजेंद्र धामणे आणि डॉक्टर सुशीला धामणे यांना रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं या वर्षीचा इस्माईल साहेब मुल्ला जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि रोख रुपये 25,000 असे माननीय प्राध्यापक डॉक्टर एडी पाटील साहेब, संस्थेचे चेअरमन आदरणीय डॉक्टर राजेश पाटील साहेब यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होत आहे. सन्माननीय व्यासपीठ, महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत आदरणीय डॉक्टर एन डी पाटील सर, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय डॉक्टर आदिलजी पाटील, प्रिन्सिपल डॉक्टर भाऊसाहेब कराळे सर आणि इस्माईल साहेबांचे चिरंजीव माननीय ॲडव्होकेट बिलावर इस्माईल साहेब मुल्ला, डॉक्टर सुजाता पवार मॅडम आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मुल्ला साहेबांवरती प्रेम करणारे, त्यांचे चाहते, रयतवर प्रेम करणारे सर्व मंडळी, एका निष्ठावान तर आपण योगीच म्हणूया अशा योग्याच्या नावानं मिळालेला हा एक सन्मान, हा एक वेगळा सन्मान आज आम्हाला माऊली परिवाराला मिळतोय. त्यानिमित्तानं मी सर्वप्रथम आमच्या माऊली परिवाराच्या वतीनं पुरस्कार देणाऱ्यांचे रयत शिक्षण संस्थेचे नम्रतापूर्वक आभार मानतो. मुळात कुठल्याही पुरस्कारासाठी कुठली कामं करू नयेत किंवा कुठली कामं होऊ नयेत या मताच्या आम्ही आहोत. तेव्हा कुठले पुरस्कार स्वीकारायचेच नाहीत असा एक टोकाचा निर्णय गेल्या काही वर्षापूर्वी आम्ही घेतला. परंतु ज्यावेळेस कराळे सरांचा याविषयी फोन आला आणि कर्मवीर अण्णांच्या बद्दल असणारी एक आत्मीयता, या संस्थेबद्दल असणारी एक आत्मीयता आणि यानिमित्तानं कर्मवीरांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीला भेट देता येईल आणि इथून काही सकारात्मक ऊर्जा घेऊन जाता येईल आणि आदरणीय मुल्ला साहेबांच्या बद्दल ज्यावेळेस आम्हाला समजलं त्यावेळेस यावं आणि या कार्यक्रमामध्ये आणि सन्माननीय पंडित पाटील सरांच्या हस्ते हा पुरस्कार मिळतोय अजून एक आमच्या दृष्टीने सरकार योग होता. त्याच्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आणि हा पुरस्कार स्वीकारण्याचा निर्णय माऊली संस्थेच्या वतीने जे काही अल्पस्वल्प स्वरूपाचं काम आम्ही करतो आहोत मला वाटतं त्याच्यामध्ये कौतुक काही करू नये कोणी अशी आमची नेहमी प्रामाणिक भावना असते. त्याचं कारण असं आहे की भारतीय स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर आजही जर अशा स्वरूपाची मूलभूत कामं करावी लागत असतील आपल्याला तर ते आपलं खूप मोठं अपयश आहे. रस्त्यावर फिरणारे माणसं आपण बघत असतो, रस्त्यावर फिरणाऱ्या माय भगिनी आपण बघत असतो, म्हणून ते यांचं आयुष्य कुठं जातं, काय होतं नेमकं, हे असं का दुभंगलेलं आयुष्य का असतं, यांचं कोणी आहे का सहारा, यांना ही खातात काय, त्यांचं जगणं कसं असतं, त्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण सगळेजण कधी कधी आपल्या मनात येत असतो. त्याला आमच्या संचिताचं प्रारब्ध असेल ते किंवा कदाचित आमची काय त्याच्यामागे निवड असेल, परंतु असंच महामार्गावरती चाललेलो असताना अशाच प्रकारची एक महिला जी मानसिक आजारी होती, ती महिला एका उकेटावर बसलेली आम्ही बघितली आणि जवळजवळ ज्यावेळेस आम्ही बघितलं तर त्यावेळेस ती स्वतःची विष्ठा खात होती. आणि या भारतीय स्वातंत्र्याच्या 70 वर्षाच्या नंतर हे जर फळ असेल आमच्या स्वातंत्र्याला किंवा हे जर फळ असेल आमच्या एकंदर समाज जीवनाच्या या सगळ्या वेगवेगळ्या पैलूंना तर मग त्या माझ्या जगण्याला काय अर्थ आहे, हा विचार
लगेचच संपून गेला. आणि त्या क्षणी आम्ही आमचे टिफिन जे होते डॉक्टर सुचेता साहेब माझ्या आम्ही तिने खायला दिला, तिने तो खाल्ला. परंतु जवळ जाऊन तिने एका गटारीचं पाणी आणलं आणि ते बाटलीभर पाणी ती आमच्या समोर आली. शिसारी आणणारा अत्यंत वाईट वाटणारा हा प्रसंग किळसवर आपण सांगतो, परंतु आमचं आयुष्य तो एक वेगळ्या पद्धतीने बदलून गेलं. साधारणपणे 12-10-12 वर्षापूर्वी झाली ती घटना. आणि त्यानंतर आम्ही आमचं काम सुरू केलं, कारण कुठली कामं आपल्या स्वतःपासून सुरू करावी. मग हे बघून मग त्याचा व्हिडिओ काढायचा, त्याचा फोटो काढायचा, तो सोशल मीडियावर टाकायचा. हल्ली एक नवीन ट्रेंड आलेला आहे आपल्याकडे. आणि मग म्हणायचं बघा बघा कोणतरी काहीतरी करा. हे ही अशी पोपटपणची करण्यापेक्षा किंवा आपण ज्याला म्हणू की फक्त नुसते उद्योग करायचे त्यातून साध्य काहीच होत नाही, त्याच्यापेक्षा मी काय करू शकतो, मला स्वतःला काय करता येईल हा विचार करून आम्ही दुसऱ्या दिवशी मस्त त्यांना रस्त्यावरती जेवण देता येईल का हा विचार केला. मग सकाळपासून ती सकाळी टिफिन तयार करायची आणि आम्ही ते वाटत जायचो, रस्त्यावरती उपचार करत जायचो. सतत 2 वर्ष हे सगळं करत असताना आम्हाला असं जाणवत होतं की फक्त या लोकांना अन्न देऊन काय होत, त्यांना खाऊ घालून काय होणार नाही, यांच्यावर रस्त्यावर उपचार करून काय होणार नाही, यांना कुठेतरी घर मिळालं पाहिजे. विशेषतः ज्यावेळेस आम्हाला महिला भेटत असायच्या, एकदा अशीच आम्हाला सातारा जिल्ह्यातलीच एक महिला आम्हाला रस्त्यावर भेटली, तरुण मुलगी होती. तिला खायला दिलं, मी जेवली आली ती निघून गेली. त्यावेळेस मला सुचेताने विचारलं की आता हे पाहिलेच काहीचं पुढं काय होईल. ज्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, ज्या महाराष्ट्रामध्ये अध्यात्माच्या चळवळी प्रचंड झाल्या, ज्या महाराष्ट्रामध्ये आपण सामाजिक चळवळी खूप झाल्या, त्या महाराष्ट्रामध्ये घरातील महिला सुरक्षित नाही, रस्त्यावर असणाऱ्या महिलेचं काय आयुष्य. तर तिला त्यावेळेस आम्ही एक प्रश्न विचारला होता की बाई रात्री जसं काय करतेस, तू कुठं झोपतेस, तू कशी काळजी घेतेस. तर तिने दिलेलं उत्तर फार धक्कादायक होतं. ती म्हणाली की मी रस्त्याच्या मधोमध जो डिवायडर असतो त्याच्यावरती मी झोपते, तिथं कोणाचं माझ्याकडे लक्ष जात नाही. फार बाहेर म्हणजे आपली आबरू वाचवण्यासाठी किंवा या सगळ्या एकंदर वाईट प्रवृत्तीशी किती ती एक बाई किती लागणार, ती तिचं मानसिक स्वास्थ्य हरवलेलं, पण तरीही तिला तिच्या जारीण्याची काळजी वाटत होती, म्हणून ती मधोमध झोपायची. किती मोठी रिस्क तिच्या आयुष्यामध्ये घेत होती. आणि मग आम्ही असं ठरवलं की आपण यांना घर दिलं पाहिजे. मग घर द्यायचं म्हणजे काय, आता घर देणं वेड्यांना घर देणं हा एक म्हणजे वेगळाच प्रकार, म्हणजे याच्या आम्हाला सर्वत्र सगळ्यांनी नावच ठेवलं. मला घरातून विरोध झाला नाही कधीच्या कामासाठी, कारण सुदैवानं मी ज्या विचारामध्ये वाढलो, माझी आई ही प्राथमिक शिक्षिका होती, वृद्धाने माझी आई आज नाही, 25 वर्षापूर्वी गेली, ती प्राथमिक शिक्षिका होती, हाडाची शिक्षिका होती, आणि ती खरंच त्या काळातली एक सामाजिक कार्यकर्ती होती. कारण मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस मी बघायचो गावकुसा बाहेरची मुलं असतील, हरिजन मुलं असतील, तर वेगवेगळी ज्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचलं त्या मुलांना ती घेऊन यायची, त्यांची नाकं पुसायची, त्यांना आंघोळ घालायची, त्यांना कपडे द्यायचे, त्यांना शाळा शिकवायची. हा जो एक संस्कार मनामध्ये होता तो कुठेतरी आतमध्ये रुजलेला. आमचे वडीलही शिक्षक आणि घरामध्ये वारकरी संप्रदायाची एक वेगळी परंपरा, त्याच्यामुळं कुठेतरी वाटत होतं की आपण काहीतरी गांभीर्याने केलं. आणि मग करायचं काय, बांधायचं, आम्हाला बांधायचं, त्याच्यासाठी आम्हाला घर बांधायचं. तर संकल्पना अशी होती की घर घालायचं, पण घर बांधायचं म्हणजे त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत. माऊली ही जी संस्था आहे 1998 साली मी आणि माझी पत्नी डॉक्टर सुचेतानी स्थापन केली, परंतु घर बांधायचं म्हणजे त्यासाठी सगळ्या गोष्टी आल्या, खर्च आला, पैसे गोळा कसे व्हायचे, उभं कसं राहायचं, आमच्याकडे तर काहीच पैसे नव्हते. आणि त्यावेळेस सुदैवानं आमच्या वडिलांच्या शेतकरी कुटुंब आमचं त्या वाट्याला आलेली महामार्गाच्या लगत एक 5 गुंठे जागा होती, त्यांना आम्ही ती म्हटलं की या कामाला द्या आम्हाला. सुरुवातीला त्यांनाही ते आश्चर्य वाटलं की डॉक्टर मुलं काय असं करतायत, काय डोक्यामध्ये वेगळेच नवीन खोलले जाईल. त्यांनी थोडेसे आढेवाढे घेत त्यांना परवानगी दिली आणि ती जागा संस्थेला दान करून टाकली बावली संस्थेला. आणि मग आमचं काम सुरू झालं. खिशात पैसा नाही, त्यावेळेस सकाळच्या वर्तमानपत्रात आमच्याबद्दल एक बातमी छापली महाराष्ट्रभर आणि पुण्यातला काही लोक आमच्याकडे आले, त्याच्यामध्ये आमचे शरद बापट नावाचे 80 वर्षाचे त्यावेळेचे पुरस्कार. मग त्या YS साने काका ते आम्हाला भेटले. आणि सुरुवात काही आमचं आगापिछा नसताना, आमची एक कल्पना असता, फक्त छोटीशी कल्पना होती, त्यांनी आम्हाला 6 लाख रुपये त्यावेळेस दिले आणि 6 लाखातून मग आमचं काम सुरू झालं. मग बांधकाम केलं. त्याच्यासाठी खूप गोष्टी, म्हणजे आता काय असतं की कुठलंही सामाजिक काम, आता हल्ली काय झालंय की एक समाज असा जो आहे तो सार्वत्रिक समाज आहे, म्हणजे त्याच्यामध्ये दोषही नाही, बऱ्याच लोक तसे वागतात, म्हणून तो सार्वत्रिक समाज असं झालाय की कुठलंही काम करताना त्याच्यात काहीतरी काय मिळत असल्याशिवाय तो कोणी करणार आहे का,
मग आमच्याकडे बघायचं असे की काहीतरी मिळत असतात, हे डॉक्टर लोक आहेत त्यांना काहीतरी भानगड आहे, काहीतरी हे असं काम करतायत म्हणजे पैसे मिळत असतील. आणि पहिला संशय आमच्या नातेवाईक म्हणजे जे काही आपण म्हणतो ना भावकी होते, पहिला संशय ज्या जागेमध्ये आम्ही बांधत होतो ती जागा संस्थेला दिलेली आहे, सगळं व्यवस्थित आहे, पण तिथं बांधू नका, या वेड्या लोकांचा आम्हाला त्रास होईल असा प्रचंड विरोध सुरू झाला. परंतु संयमाला सगळ्या परिस्थिती, कारण अशा परिस्थितीमध्ये प्रचंड संयम ठेवावा लागतो हे मी शिकलो. संयमाला सगळ्या परिस्थिती हाताळून आम्ही कोणाशी वादविवाद न घालता कामं चालू ठेवली आणि बघता बघता ते सगळं उघड आहे. अरे मग पहिलं कोण आणायचं? कारण आम्ही महामार्गावरती नगर शहरात आजूबाजूला फिरत असायचो सगळ्या कामानिमित्त, या लोकांना जेवण वाटण्याच्या निमित्तानं. अक्का नावाची आमची एक महिला त्या ठिकाणी रस्त्यावर असायची, एका चौकामध्ये एका घाणेरड्या नालीच्या तिथे ती बसलेली असायची. आम्ही ठरवलं की पहिलं आपण अक्काला घेऊन यायचं. आम्ही अक्काला घेऊन आणायला गेलो, आमच्याकडे तरी गाडी नव्हती, आम्ही आपली एक रिक्षा भाड्याने केली आणि गेलो दोघं जण. पाऊस येतो आणि तिला म्हटलं चल अक्का आपल्याला घर बांधलं घरी जायचं. कल्पना अशी होती की ती आपल्याला ओळखते आणि ती आता लगेच सहजी ती म्हटलं नाही मी नाही येणार. आता फार मोठा प्रश्न निर्माण झाला की हे जर आली नाही ना आपण एवढं करतो तर कसं काय म्हणतो. मग परत एकदा विचार केला शांतपणे, रात्रीच्या वेळेस आम्ही परत गेलो, एक ॲम्ब्युलन्स भाड्याने घेतली. तेव्हाचा अनुभव आता येत नाही, पण तेव्हा असे अनुभव यायचे की लोक जे लोक त्या बाईला रस्त्यावर बघायचे आम्ही असं मदत करायला गेलो की त्यांना वाटायचं म्हणजे ते आम्हाला विरोध करायचे. पण ते काही त्याच्या अफवा पसरायचे की ते किडनी वगैरे काढणारे लोक असतात असं काही काही चालू असायचं. पण तो विरोधही म्हणजे त्यांचं ते सगळं ऐकून घेऊन त्यांना चार गोष्टी समजावून सांगून आम्ही गेलो. अक्काला म्हटलं चल अक्का आपल्याला घरी जायचं. तर ॲम्ब्युलन्स नेल्यामुळे आम्ही थोड्याशा त्यांना सुरक्षितता हे करत होतो. ती नाही म्हटली. मग तिला एक झोपेचं इंजेक्शन आम्ही दिलं, झोपेचं इंजेक्शन गोळी गोळी दिलं अक्षरशः, म्हणजे पाऊस येतोय अक्का तुला ताप आलाय तुला सर्दी झाली असं म्हणून तिला दिलं. ज्या इंजेक्शनने 15 मिनिटात पेशंट फ्लॅट होतो त्या इंजेक्शनने झोपायला 3.5 तास लागले तिला. पण 3.5 तास का लागले? कारण तिच्या मेंदूला एक सवय करून घेतली तिने की रात्रभर ती जागायची आणि दिवसभर झोपायची, कारण रात्रभर तिला विकृत लोक प्रचंड त्रास द्यायचे, त्याच्यामुळे तिचा मेंदूला ती सवय झालेली होती. आणि मग अक्काला घेऊन गेलो, अक्का आमची झाली, अक्का संस्थेमध्ये हळूहळू माऊलीच्या त्या घरामध्ये रमली, अनेक जणी येत गेल्या, पण ती आमची पहिली माऊलीमधली आमच्या फॅमिलीतली पहिली मेंबर. आणि मग हळूहळू ती असं मला म्हणायची की मला घरी जायचंय, मला भाऊ घ्यायला यायचंय येणार आहे. स्वच्छता म्हणायचं आता हा तुझा भाऊ आहे, मी वहिनी आहे, तू कशाला काळजी करतेस? पण ती म्हणायची नाही येणार. आणि मग हळूहळू जसं जसं बोलत गेलो तिच्याशी जसं जसं ती हळूहळू बरी होती, थोडीशी नॉर्मल लेवलला आली, आणि मग जे काही समजलं ते फार धक्कादायक होतं. आणि त्याने मग काम करण्याची आमची जी काही प्रेरणा आहे, वेदना ही आमची प्रेरणा आहे काय, मी नेहमी म्हणत असतो की वेदना हीच आमची खरी कामाची प्रेरणा आहे. तिच्या भावानं, सख्या भावानं आणि तिच्या आईनं तिला घरामध्ये ठेवायचं नाही, ती वेगळी झालेली आहे, तिच्यावर उपचार करायचे. 6 वर्षापूर्वी तिला त्या चौकामध्ये आणून त्या नालीच्या काठावर ठेवलं. तर तिला भाऊ असं सांगून गेला की तू इथं बस, मी चहा घेऊन आलो. तब्बल 6 वर्ष ती विडी बहीण त्या भावाची वाट बघत होती. कदाचित तो चहा घेऊन आला आणि मी इथं नसेल तर काय करायचं? मला असं वाटतं की एवढं विरविरीत, एवढं विश्वशित नातेसंबंध या भारतीय संस्कृतीमध्ये, त्या संस्कृतीचे असंख्य गोडवे आपण गातो, त्याच्यामध्ये कधीच अपेक्षित नव्हती. आता आमची तिला मानत दिला आम्ही बहिणीचा. आज माझ्या 2 बहिणी इथे आलेल्या आहेत, त्यांच्याबरोबर मी तिला तिसरी बहीण सोबत मी माझी बहीण म्हणतो. अक्का खूप दिवस राहिली, दुर्दैवानं रस्त्यावर जगली, रस्त्यावर अनंत सगळ्या गोष्टीच घडल्या, काय वेगवेगळ्या इन्फेक्शन झाले, त्याच्यामुळे तिला हृदयाचा आधार झाला. आणि ज्या दिवशी ती खूप सिरियस झाली, तिला सायनोसिस झाला, आणि सिरियस झाल्याच्या दिवशी तिने मला जवळ बोलवलं आणि मला ती म्हणाली मला जाऊ देऊ नको, मला वाचव. मला अजूनही गलबलून येतं किंवा ते सगळं आठवतं की ती कशा पद्धतीने मला वाचव. जी बाई रस्त्यावरती जगत होती, जिथं जगण्याचं सगळंच काही सगळ्या संपल्या होत्या, संवेदना संपल्या होत्या, तिला जगण्याची आशा निर्माण झाली होती, तिला जगायचं होतं. आणि म्हणून आम्ही कुठलाही विचार न करता आमच्या एका खाजगी फिजिशियनकडे घेऊन गेलो. जे लोक मला म्हणायचे माझ्या डॉक्टरमध्ये काय काळजी करू नका, आम्ही तुझ्याबरोबर आम्ही मदत करू, असं करू तसं करू, त्यांनी पेशंटला ॲडमिट करून घ्यायला नकार दिला. कारण ते कायदेशीर प्रक्रिया आहे, अमकं आहे, तसं आहे, असं आम्ही खूप विनंती केली. अक्षरशः त्यांना हात जोडले, तेव्हा थोडा वेळ त्यांनी ठेवलं, तिला ऑक्सिजन लावला आणि काही वेळानंतर त्यांनी सांगितलं नाही तुम्ही घेऊन जा. आणि मग एक आमच्याकडे सुपर स्पेशलिस्ट आहे, त्यांच्या हॉस्पिटलला आम्ही घेऊन गेलो. मी ॲम्ब्युलन्स चालवायला, आजही ॲम्ब्युलन्सला ड्रायव्हर नाही आमच्या, मीच ॲम्ब्युलन्स चालवत असतो. मी ॲम्ब्युलन्स चालवायला डॉक्टर सुचेता शेजारी,
आणि आमच्या मोनिका म्हणून ज्या आज माऊलीचं सगळं काम बघतात ते पाठीमागे, आणि एका वळणावरती आमच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या कोपऱ्याला अक्कानी गाडीतच पास होतो. इतकी दुःखद घटना आमचं मिस्टर, आम्ही सगळे धायमुकलून रडत होतो. आणि त्या दिवशी आम्ही एक निश्चय केला की हे आज झालं, इथून पुढं या वंचितांच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग येणार, रस्त्यावर जगणारी माणसं रस्त्यावर मरणार नाहीत, किंवा माझ्या माय बहिणींच्याबद्दल अशी वेळ येणार नाही. आणि तिथंच आम्ही जी प्रतिज्ञा केली एक प्रकारची, मला असं वाटतं की तुमच्या तुमच्यामधल्या भावना जर प्रामाणिक असतील तर जगातल्या सगळ्या शक्ती तुमच्यावर कामाला येतील. त्याचा प्रत्यय आम्हाला आज येतो आहे. आता सरांशी बोलत होतो मी गाडीमध्ये, त्याच ते म्हणजे ह्या त्यावेळेस सगळ्या गोष्टी तुमच्यावर कामाला येतात. कुठली तरी त्याला दैवी म्हणू, कोणी दैवी म्हणेल, कोणी निसर्ग म्हणेल, काय म्हणेल, पण कोणी योगायोग म्हणेल, परंतु मला असं वाटतं की इतकी शक्ती असते तुमच्या कामाची. आणि आज माऊली संस्था ही भारतातली पहिली आय सी यू चालवते, भारतातली पहिली आय सी यू जी फक्त अशा महिलांच्यासाठी काम करते. म्हणजे आज रस्त्यावरून माऊलीमध्ये येणाऱ्या महिला ह्या अत्यंत वाईट विदीर्ण अवस्थेमध्ये असतात. अनेक प्रकारचे अत्याचार झालेले असतात, अनेक प्रकारचे लैंगिक अत्याचार झालेले असतात, वेगवेगळ्या इन्फेक्शन झालेले असतात, हृदयाचे आजार असतात, आणि हे रस्त्यावर कोणी डायग्नोज करत नाही. आमच्याकडे ज्यावेळेस आम्ही घेऊन येतो पहिले स्वच्छ केलं जातं त्यांना, आणि मग त्यांच्या सगळ्या तपासण्या करून जिथं कुठं सिरियस वाटेल, जिथं कुठं काही वेगळे प्रॉब्लेम्स वाटतील, तिथं आम्ही त्यांना आय सी यूमध्ये दाखल करतो. आय सी यूमध्ये व्हेंटिलेटर्स आहेत, आय सी यूमध्ये सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत. तर त्याच्यामुळे आम्ही किमान त्यांना जगवण्याचा प्रयत्न करतो. कोणाचा मृत्यू डोळ्यासमोर बघणे ही फार दुर्दैवी गोष्ट आहे, आणि ते आम्ही नाही बघू शकत, कधीच नाही, कोणीच नाही बघू शकत. ती वेदना होते आपल्यासमोर आणि त्याच्या मृत्यूची वाट बघणं, त्याच्यापेक्षा त्याला जगवण्याचा प्रयत्न करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ती करण्याचा आज आपल्याला ती करता येतं, आणि त्याच्यासाठी आम्हाला खूप मोठी चांगली मदत केली. एस बी आयच्या चेअरमन जे आहेत अरुंधती भट्टाचार्य, जे आता निवृत्त झाले, त्यांनी त्याच्यासाठी मदत केली. त्यांनी ते बघितलं, त्या स्वस्त झाल्या, त्या मला लागलं ताबडतोब त्यांनी ते युनिट घेऊन. या प्रवासामध्ये मला माणुसकीचे खूप झरे दिसले, आणि माणूस कशी आत्तच चालली आहे, माणसं किती कोरडी कोरडी होत चालली, तर तिने खूप जवळून गेली. मला असं वाटतं की ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाचं देणं देणं म्हणजे काय. आपण नेहमी म्हणतो की समाजाचं मी देणं लागतो, देणं लागतो म्हणजे काय लागतो आपण, फक्त म्हणून हे होणार नाही. तुम्हाला कृतिशील विचार करून त्याच्याप्रमाणे कृती केली पाहिजे. नुसते विचार करून होणार नाही. हल्ली तुम्ही जसं आता मला तुम्हाला सांगितलं की हल्ली सोशल मीडियावरची सोशल वर्क नावाचा एक प्रकार आहे, तो मला फार इरिटेट करतो बऱ्याच वेळा. म्हणजे मी बघितलं की हल्ली असे काही मंडळी आहेत की असे काही रुग्ण जर दिसले की त्यांना मग पाणी पाजायचं, त्यांना खाऊ घालायचं, त्यांचे केस कापायचं, त्यांना व्हिडिओ काढायचा, त्याचे फोटो काढायचे, सोशल मीडियावर टाकून द्यायचे, मग त्याला 4-5 हजार लाईक मिळतात, झाले यायचे समाज क्लास. असं नाही आहे. तुम्हाला ती माणसं मुळातून उभी करावी लागतील. आज फक्त महिलांचा प्रश्न आम्ही का निवडला, ज्या समाजामध्ये तुम्ही आम्ही महिलेला माय आपल्या आईचा दर्जा आहे, महिला ही बहीण आहे, देवीचा दर्जा आपण तिला दिला, तिची जर रस्त्यावर ती अशा प्रकारे अवहेलना होत असेल आणि ती अवहेलना आपण सगळेजण उघड्या डोळ्याने बघत असू, तर मला असं वाटतं की तुमचे ते सणवार नवरात्र आणि काय काय गोष्टी ह्या करण्यात काही जात नाही. पण माझ्या मातेची विटा पण आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत असं पण बघतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला खूप मोठा वारसा आपण सांगतो, जिजाऊ महासाहेबांचा वारसा सांगतो. मग आपण काय करतो, नगर जिल्ह्यामध्ये वयाच्या 93 वर्ष एका आजीवर बलात्कार झाला. वयाच्या 93 वर्ष बलात्कार होण्याचं वय नाही, मला असं वाटतं कुठलंच वय बलात्कार होण्याचं नसतं, पण वय वर्ष 93. वर्तमानपत्रात एक बातमी आली छोटीशी, दुसऱ्या दिवशी त्या गावातले काही पुढारी मंडळी होते, कार्यकर्ते होते, त्यांना काहीतरी वाटलं म्हणून त्यांनी रस्तारोप आंदोलन केलं. काय काय रस्तारोप केलं, काहीतरी करायला पाहिजे इशू म्हणून केलं. आरोपी सापडल्याने काय, आजी एकटी राहत होती बिचार, आजीला कोण बघणार, आजीला उचलून माऊलीमध्ये आणलं. 96 वर्षापर्यंत तिथे 3 वर्ष जगली, खूप काटक आजी होती आमची, चांगली राहील जगली व्यवस्थित. एकही व्यक्ती मला कधी विचारायला आला नाही की ती आजी आहे का, कुठे आहे ती नेमकी, तर या आजीचं नेमकं काय झालंय बलात्कारी आजीचं, कोणालाही काही घेणार. आपण सगळे इव्हेंट इव्हेंट बेस झाले, आपलं सगळं कल्चर आहे ना ते इव्हेंट झाले. तर का असं झालंय मला माहीत नाही. काही दिवसापूर्वी आता एक महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, एका तुम्ही कदाचित टीव्हीवर बघितलं असेल, वर्तमानपत्रातही वाचलं असेल, नगरमध्ये एक आमरधाम नावाचं स्मशानभूमी आहे, आणि त्या स्मशानभूमीत एका मुलाने त्याच्या आईला सोडून दिलं.
का सोडून दिलं तर काय घरी त्याला सांभाळायचं म्हणून मग स्मशान म्हणून सोडून दिलं. आता तसं आमच्या दृष्टीने खालची होती, म्हणजे तिला उचलून आलं आमच्या दृष्टीने काय त्याच्यामध्ये ग्लॅमर नाही, आम्हाला येणार नाही त्या गोष्टीची. मला फोन आला त्या दिवशी रात्री आणि आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी ॲम्ब्युलन्स घेऊन जाऊन गेलो. आम्ही जाण्यापूर्वी सगळे मीडियाचे प्रतिनिधी लाईव्ह त्याचं चालू होतं टेलिकास्ट, काळजी कशी याच्यामध्ये आली आणि कामं घ्या असं झालं आणि लाईव्ह 3 तास ते लाईव्ह चालत. आम्ही आपल्या एका बाजूला जाऊन बसलो, त्यांना म्हटलं की उठ कोण होऊ द्या तुमचं सगळं, त्यांचं सगळं झाल्यावर त्या राज्याला गाडीत घातलं आणि घेऊन आलो. आमच्या पाठोपाठ मीडियाचे लोक तिथपर्यंत ते आले, मग सगळं बघितलं त्यांनी काय काय गोष्टी. मला असं वाटतं की हा वेदनेचा बाजार मांडण्याची जी प्रवृत्ती ना, ती ज्यावेळेस या समाजामधून हद्दपार होईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं सामाजिक कामं त्या समाजामध्ये बदल. काय करायचं, त्या आजीला घर मिळणं, तिचं कुठेतरी तिला उपचार मिळणं हे सगळ्यात महत्वाचं. ते नाही, ते करायचं नाही आपण. आणि त्याच्यानंतर हद्द म्हणजे काही काही वाईट यांनी बातमी दिली की आमच्याच प्रयत्नामुळे माऊली संस्थेने त्यावर दाखवली. म्हणजे हा जो काही इव्हेंट बेस्ड चाललाय तो खरं तर फार इरिटेटिंग आहे आणि तो कुठेतरी थांबला पाहिजे. आणि हे थांबवलं कोण थांबवणार हे? शासन प्रशासन यंत्रणा जी आहे ती या विषयामध्ये अगदी शून्य आहे. म्हणजे आजही रस्त्यावर फिरणाऱ्या महिला मनोरुग्ण स्त्रिया असतील त्या वंचित स्त्रिया असतील, होमलेस आपण म्हणू अशा स्त्री असतील, हा विषय कुठल्याही अजेंड्यावरती नाही. सरकारची कुठली योजना त्यांच्यासाठी नाही आहे, यांनी कारण त्यांची ओळख नाही, त्यांची ओळखच नाही, ते फेसलेस आहे. पण याचा काय करायला पाहिजे? कृतिशील मी तुम्हाला जे म्हटलं की आम्ही त्यासाठी काय केलं की साधारणपणे 2 वर्षापूर्वी आमच्याकडं जे कलेक्टर साहेब होते अनिल कवडे सर, अनिल कवडे सर कलेक्टर होते, त्यांना मी विनंती केली आणि त्या विनंतीला मार्ग देऊन त्यांनी आमच्या सगळ्या महिलांना आधार कार्ड दिलं, पत्ता माऊलीचा. ज्यांना आडनावं नाही त्यांना आमचं आडनाव धामणे आडनाव, आमच्याकडं 90% आडनाव धामणे. आमची जी मुलं आहेत जी माऊली संस्थेमध्ये जन्माला येतात ती मुलं त्यांना आमचं नाव देतो, माझं नाव देतो की आमची माझी मुलं म्हणणंच वाटतं. आता ती 17 मुलं आहेत, ही मुलं वाढतील आणि 1 वर्षापासून तर आमच्याकडे 13-14 वर्षाची मुलं आहेत, इथपर्यंत सगळा वयोगट आहे. आणि मग आधार कार्ड मिळालं, आधार कार्ड मिळाल्यानंतर पुढं काय? कारण आपल्या भारताची लोकशाही व्यवस्था आहे, लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदान आणि ह्या सगळ्या प्रक्रियेला फार महत्त्व आहे. तुम्ही मतदान जर असाल तरच तुमच्याकडे लक्ष दिलं जातं. पण त्याच्या पुढचा टप्पा आम्ही पार केला, तहसीलदाराच्या मदतीने आम्ही तिथे आमच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला आता हल्ली चांगलं सहकार्य करतात. मग आम्ही त्यांना मतदान कार्ड मिळून दिलं, मग त्याचं मतदान ओळखपत्र मिळालं. हाईट म्हणजे आमच्याकडे ZP चे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये 100-125 बायकांनी मतदान केलं, मग ते 100-125 एक गाठ मत मिळाले म्हणून कधी ना आलेले पुढे आमच्याकडे यायला लागले. पण ते एवढं आहे बा, म्हणजे काय तुमचं डॉक्टर तुमचं काय आहे का तसं काय इतकी इतके निर्लज्जपणा असतं. पण हे होऊ शकलं. आम्ही आज महिलांच्या शून्य अवस्थेमध्ये होत्या त्या बदलल्या. आपल्याला आश्चर्य वाटेल माऊली संस्था रस्त्यावर असणाऱ्या बायकांबद्दल आपण कधी विचार करत नाही, त्या कोण असतील, कुठल्या असतील, काय असतील. माऊली संस्थेमध्ये भाभा ऑटोमिक रिसर्च मध्ये शास्त्रज्ञ असणारी महिला रस्त्यावर सापडली ती आज माऊली संस्थेत आहे. पुणे रेल्वे स्टेशनवरून तिला आम्ही उचलतो, दुर्दैवाने रस्त्यावर असताना बलात्कार झाले, त्यांना तिच्या पॉझिटिव्ह पण झाले. पण आज अशा कॅलिबरच्या महिलाही रस्त्यावर येतात, काय येतात, कशा येतात, हा वेगळा विषय. त्याच्या मग आम्ही सायकोलॉजीच्या अनुषंगाने जसा विचार करतो खूप गोष्टी आहेत त्याच्यावर. ज्या व्यवस्थेमध्ये आपण असं म्हणतो आमची कुटुंब व्यवस्था फार स्ट्रॉंग आहे असं आपण आजपर्यंत म्हणत होतो, तसं काय राहायचं नाही. न्यूक्लिअर फॅमिली झाल्या, मी फक्त माझं अशा पद्धतीचे विचार सुरू झाले. त्याच्यामुळं माझ्या भावविश्वामध्ये मला दुसरं कुणी नको यार, त्याच्यामुळं बाकीच्याकडे लक्ष दिलं जात नाही. असे कितीतरी पाहिले आमच्याकडे आता मोनिका म्हणून ज्या मी असताना CEO केले. तुम्ही कल्पना करा ज्या जी महिला माऊली संस्थेमध्ये दाखल झाली ॲज अ पेशंट ती आज माऊली संस्थेची मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. याच्यापेक्षा वेगळं काय एखाद्या याचं होऊ शकतं, उत्थान होऊ शकतं. MBBS करत असताना दुर्दैवानं फॉरेनमध्ये MBBS करत असताना दुर्दैवानं त्यांना काही डिप्रेशन आलं, भारतामध्ये आलं, नेहमीप्रमाणे इथली कुटुंब व्यवस्था सगळी विचित्र, त्यांना बाहेर फेकलं गेलं. पण आज ते सक्षमपणे उभे आहेत असे कितीतरी महिला आणि होऊ शकतात. पण या महिलांना जर ओळख मिळाली, या महिला जर त्यांच्या पायावरती उभ्या राहिल्या तर मला असं वाटतं की तेच कुठंतरी एक वेगळं आपल्याला हे आहे. कारण निराशा नको, मी नेहमी म्हणतो की वेदना आहेत
पण वेदना कुरवाळत बसायच्या नाहीत आम्हाला, आम्हाला वेदना बिलकुल कुरवाळायच्या नाही आम्हाला कधी. आम्ही आमच्या तिथे लिहून ठेवले मग कुणीही आमच्या महिलांचा पूर्व इतिहास कधीही विचारू नाही. त्याचं कारण आमची एक महिला म्हणजे एक कादंबरी असेल एक चित्रपट असेल तिचं पूर्वायुष्यच झालेलं जे काही कारण, कारण जे काय आहे ते प्रचंड दुर्दैवी आहे. आमच्याकडे असणाऱ्या कवयित्री आहेत, प्राध्यापिका होत्या त्या, त्या कवयित्री आहेत. म्हणजे एक काळ कॉलेजला प्राध्यापिका शिक्षिका असणारी बाई तिच्यावर कवळ आली, ज्यावेळेस मानसिक रुग्ण झाले रस्त्यावर हरवले गेले, वडील होते तो पण वडील बघत होते, पण वडील ज्या दिवशी वाढले त्याच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही भावाने हरवून दिलं रस्त्यावर सर रस्त्यावर. ही आणि त्याच्यामुळे मी नेहमी हा मला असं पुढे जर म्हटलं ना आम्ही फार भारतीय फारच सुसंस्कृत आहोत आणि फारच आम्ही मला फार हसू येतं. मी हे सगळं बघत असतो, हे सगळ्या ज्या गोष्टी कशा तुटत चालल्यात ना या कशा सगळ्या वेगळी येत ना हे खूप जवळून बघत असतो. काही दिवसापूर्वी आता आम्ही दोघं स्वित्झर्लंडमध्ये गेलो, एका विद्यापीठाने आम्हाला बोलवलं होतं. तिकडच्या एका विद्यापीठाने आपल्याबरोबर माऊली संस्थेबरोबर आदान प्रदान एक करार केला, त्याच्याप्रमाणे तिकडचा जो एक सायंटिस्ट तिकडच्या त्या महिलाही सगळ्या शास्त्रज्ञ आहेत आणि तो महिलांचाच ग्रुप आहे, त्याच्याप्रमाणे आम्ही गेलो होतो. आदल्या दिवशी आम्ही चर्चा करत होतो काही एक माल्टाच्या सायकोलॉजिस्ट होत्या, माल्टा विद्यापीठाचा हेड ऑफ डिपार्टमेंट, आणि आम्ही अशी गप्पा मारत बसलो होतो. तर त्या म्हटल्या की आय वॉज फाउंड ऑफ गांधी, मला गांधी फार आवडत होते आणि मला गांधीची विचारधारा फार आवडायची, पण नावडेज मला नाही तितकं हे आवडत. म्हटलं का बरं म्हणे असं सगळीकडे सांगितलं तर गांधी वॉज सराउंडेड बाय वुमेन पंडित नेहरू वाली ना फेअर विथ दॅट रेडी माउंट बॅटर सो आय एम नॉट फिलिंग दॅट गुड. मला असं वाटतं ही इज्जत घालवण्याचा जो प्रकार आहे ना तो आपण का करतोय प्रामाणिक. एक दोन तास त्यांना समजून सांगतो या सगळ्या गोष्टी कशा बनवल्या जात आहेत काय होत आहेत. मला असं वाटतं ही प्रतिक्रिया आपली हळूहळू हळूहळू आपल्याला थांबू आपल्या नष्ट करायची. आता याच्या मागची कोणती राजकीय व्यवस्था आहे काय सामाजिक गोष्टी आहेत याच्या खोलात मला जायचं नाही आहे, पण तुम्ही जर अशा पद्धतीने संदेश जर परदेशामध्ये पोहोचला असाल. तिथल्या एका विद्यापीठाच्या प्राध्यापिकाच्या भारतीय आहेत त्या मला म्हणाल्या की मला विद्यापीठामध्ये काम करत असताना माझे सहकारी विचारायचे की काय तुमच्या भारतामध्ये एक वेळचं जेवायला मिळतं का तुम्हाला, किंवा ते असे विचारायचे की खरंच कपडे वगैरे घालायला मिळतात का पूर्ण तुम्हाला. ही जी काही प्रतिमा अशा पद्धतीची आजही आहे आपली. मी चार दिवसापूर्वीच सांगतो तुम्हाला, चार दिवसापूर्वी मला विचारलेले प्रश्न आहे ही प्रतिमा कधी बदलणार. आपण डिजिटल इंडियाची गोष्ट करतो, आपण बऱ्याच गोष्टी करून करतोय, आता हे असं करतोय आपण तसं करतोय, पण मूळ जिथे अंधार आहे तिथं उजेड कधी येणार हा मोठा प्रश्न आहे. तिथे नेहमी म्हणत असतो की एकीकडे एवढा मोठा उजेड झाला एवढा प्रकाश झालाय की तो प्रकाश मला उडून आणायचा आहे, मला उडून आणावाच लागेल. पण कधी कधी चीड येते व्यवस्थेची, कारण जे वंचित आहेत वंचितच्या आयुष्यामध्ये सूर्य उगवतच नाहीये, ते असेच येतात असेच जगतात आणि असेच मारतात. माझी माय बहिणी रस्त्यावर फिरते तिच्यावर रस्त्यावरच बलात्कार होतात. सुरुवातीला तर एक दोन केसेसमध्ये आम्ही असं बघितलं की रस्त्यावरच डिलेवरी झाल्या, रस्त्यावरती बाळही गेलं कुत्र्या मांजराने खाल्लं सुदैवानं आज हे होत नाही. परंतु अख्ख्या भारताचा विचार केला तर मी डॉक्टर सुचेता ही माऊली किंवा हिमावली परिवार किती पुरा पाडणार आहे असाही प्रश्न मला पडत असतो. परंतु मग त्याचा मला काहीतरी मी थांबणार नाही, मला थांबता येणार नाही, किंवा मला आता कितीही नकारात्मक प्रसंग आले आणि कितीही गोष्टी आल्या तर मी थांबणार नाही. पण थांबलं तर माझ्या मी घेतलेल्या व्रताशी ती प्रतारणा असेल, त्याच्यामुळं हे पुढंच गेलं पाहिजे. कसं पुढे गेलं पाहिजे, आज ज्या जागेमध्ये 60 रुग्ण राहू शकतात त्या जागेत एवढ्या पाहिजे आहेत 110 पाहिजे आहेत, एवढी सगळी मुलं आहेत कसं करायचं. मी तुम्हाला सुरुवातीला असं सांगितलं की कोणत्याही चांगल्या कामाच्या पाठिंबा हा समाज खरंच समाजामध्ये आहेच, दातृत्वाची प्रवृत्ती आहेच. आज रयतच्या सगळ्या विस्तारावरून एवढ्या वृक्षाच्या विस्तारावर आपलं लक्ष येतं की हे सगळं आहे समाजामध्ये. आम्हाला ज्यावेळेस अडचण होती त्यावेळेस आमचे नगरचे चांगले उद्योजक आहेत, नाट्यकर्मी आहेत, बलभीम पठारे हे आले एकदम आम्हाला भेटायला आणि ते सगळं लोक सुंदर झाले ते आणि त्यांच्या पत्नी. ते म्हटले काय मदत करू तुम्हाला, आता आम्हाला पाहिजे होती जागा आणि मी जागा बघायचो तर आपलं शेतकरी मंडळी फार भारी असतं, तर ती जी जागा 1 लाख रुपयाचं भाव असेल उदाहरणार्थ ती 5 लाख सांगायची. तर मी तर सगळं पब्लिक डोनेशनवरती काम करतो, मी कसं करणार. मी त्यांना फक्त म्हटलं की तुम्ही एकच करा, आम्हाला जर कमी व्हाल पुढे जागा मिळत असेल तर बघा. संध्याकाळी त्यांचा फोन आला किती जागा पाहिजे, म्हटलं काय 2-3 एकर जागा असेल चालेल.
ते म्हटलं देऊ टाकले तुम्हाला. आता म्हटलं असं मानणारे लोक पुष्कळ आहेत, खरं देतील का खोटं काय माहीत नाही. दुसऱ्या दिवशी ते आले. अरे साधारणपणे त्यावेळेस आता 3-4 वर्षापूर्वी त्यांनी ती जागा दिली, 1.5 कोटी रुपये व्हॅल्यू असणारी जागा महामार्गाच्या जवळची त्यांनी दान केली. त्याच्यासाठी कोण आहे? त्याच्यामुळं असं साधारणपणे 500 खाटांचं जे काही संकुल आहे आणि 100 खाटांचं स्पेशालिटी हॉस्पिटल आणि ते पूर्णपणे 100% फ्री असा आम्ही उभा करतो. आता हे सगळं ज्यावेळेस मी सांगत होतो हा विचार करत होतो त्यावेळेस मला ऐकणारे लोक थोडेसे हसायचे, मला जेव्हा मी काय काहीतरी सांगतो आपण 500 खाटांचं बांधलं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे काही पण सांगतो. पण ती जिद्द होती, खिशात काहीच पैसे नव्हते. साधारणपणे 15-1 लाख रुपये आमच्याकडे शिल्लक होते आणि आम्ही बांधकाम सुरू केलं. काय केलं? आम्हाला कंपाऊंड बांधायचं, 3 एकराला पूर्ण कंपाऊंड बांधायचं काम, 25-30 लाखाचं काम होतं. त्याच कॅनडामधलं महाराष्ट्र सेवा समिती आहे, डॉक्टर जगन्नाथ वाणी नाव तुम्ही कदाचित ऐकलं असेल, त्यांनी आम्हाला काही मदत केली. आणि अमेरिकेतले आमचे एक मित्र आहेत डॉक्टर, त्यांनी काही मदत केली, त्यातलं कंपाऊंड. आता काय करायचं? आणि 2016 सालचा जो इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड आहे, आता त्याच्यासाठी नॉमिनेशन आमचं टाकलं, ते कोणीतरी टाकलं. आता म्हटलं आम्ही काही एवढे मोठे वगैरे नाही, आपलं छोटंसं काम करतो असं काही करू नका तुम्ही, दिलं गेलं नॉमिनेशन. आणि भारतातनं 2016 साठी मी आणि डॉक्टर प्रकाश आमटे आमच्या दोघांचं नॉमिनेशन झालं. आम्ही गेलो हाँगकाँगला, ते म्हटलं या हाँगकाँगला, ते काय त्यांनी खर्च सगळं केलं आम्हाला बोलवलं आणि 4 जागा असं निवडलं. त्यातलं मग माऊली संस्थेनं की आपल्याला तो इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड मिळाला. आता ते तसं अवॉर्ड नव्हता, त्याच्यामध्ये 1 लाख अमेरिकन डॉलर होते. 1 लाख अमेरिकन डॉलर मिळाल्यामुळे काम लागेल सुरू झालं. बघा योगा कसं असतं, मला मिळालेले आवड काय माझ्यासाठी मी घेतलं नाही, त्या संस्थेला त्याचं काम करायचं. आज आजच्या घडीला 150 खाटांचा आमचा आपला पहिला विभाग आता तयार होतो, झालाय संपलाय तो. 150 अजून बेड्स आपल्याकडून घ्यावे. टप्प्याटप्प्यात जे होत आहे, संकल्पना अशी आहे की अशा स्वरूपात ज्या कोणी डिस्ट्रेसमध्ये असतील महिला, ज्या कोणी भगिनी अशा असतील, त्यांना माऊलीमध्ये आयुष्यभरासाठी ठेवायचं, माऊलीमध्ये त्यांना आयुष्यभरासाठी. पण नुसतं ठेवायचं म्हणजे त्यांना नुसतं उपचार दिले आणि झोपून ठेवलं असं नाही करत आहे, त्यांना उभं करतोय. उभं कसं करतोय? आम्ही लघुउद्योग सुरू केले, आम्ही उत्पत्त्या बनवतो, आमच्याकडे गाय आहेत, आम्ही गोष्ट हे चालवतो, डेअरी चालवतो छोटीशी, आमच्याकडे लॉन्ड्री खूप मोठी, आता कमर्शियल लॉन्ड्री आम्ही सुरू करतोय. ज्या हुशार आहे, ज्या इंटेलेक्च्युअल आहे, ज्याकडे शासन बाई आहे, तिला जर तुम्ही लॉन्ड्रीमध्ये काम करायला सांगितलं तरी जमणार नाही. ती आता बरी पण झाली तिच्या मनाशी गाजरात, पण तिला तिच्या पद्धतीचं काम केलं पाहिजे. त्या पद्धतीनं तसा सगळा सायकोलॉजिकल आस्पेक्ट त्याचा शिकू, तशा स्वरूपाची सगळी कामं सध्या माऊलीमध्ये सुरू आहे. आणि मला आनंद वाटतो की एक फुलफिल, एक खूप छान परिवार सगळा उभा राहतोय आणि सगळ्यांना ते स्वतःचं घर वाटतं. मला वाटतं आपल्या आयुष्यामध्ये आपण सगळेजण धडपडत असतो आपल्या घरासाठी, आपल्याला घर बांधायचं. बघा तुम्ही सुरुवात करताना आपल्याला आपलं छोटंसं छोटं व्हायला घर पाहिजे असतं, मग घराच्या नंतर आपल्या वेगवेगळ्या अपेक्षा वाढत जातात. आमच्या माय भगिनीच्या अपेक्षा एका लिहिताना घर मिळावं, प्रेम मिळावं, म्हणजे मी सांगत असते याची चतुश्रुती काय आहे बरं करण्याची. लोक म्हणतात की शून्यात गेल्या बाया कसं काय तुमच्याकडे बऱ्या होतात, ज्यांना काही समजत नाही, ज्यांना स्थळ घाण खातात, विष्ठा खातात, ते कसे काय बऱ्या होतात. मलाही आश्चर्य वाटतं, त्याच्यामध्ये वेगळं आश्चर्य काही नाही. पण याचं सगळ्यात महत्त्वाचं गावं म्हणजे प्रेम. हृदयस्थ तुमची जी भाषा असते ती बरोबर समजत असते. प्रेम मिळणं, फॅमिली मिळणं, सुरक्षा मिळणं आणि घर मिळणं, ह्या सगळ्या गोष्टी महिलेच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या देण्याचा हा प्रयत्न आहे. आणि त्याच्यानंतर येतो आमच्या मुलांचा विषय. आता ही सगळी मुलं माझी वाढत आहेत सगळी. माऊलीमध्ये असणाऱ्या बायका 99% बायका अत्याचार आहेत, हे सांगायला मला फार दुःख होतं. 99% बायकावरती अत्याचार झाले, रेप झाले, गँग रेप झाले, काय काय गोष्टी झाले त्या मी सगळ्यांनी तिथे सांगत बसलो तर त्याला वेळ पुरणार नाही. परंतु हे सगळं होत राहतं याची कुठे नोंद होत नाही. कुठल्या पोलीस स्टेशनला तर तुम्हाला एफ आय आर दिसणार नाही, तर ती बाई कुठली कुठं कोणाकडे तक्रार करणार. आज एखादा बलात्कार झाला म्हणून मोर्चे निघतात, जातीपातीचे मला फार वेदना होतात, जातीपातीचे मोर्चे हल्ले निघतात बलात्कार. माऊली संस्थेमध्ये सगळ्या जातीच्या सगळ्या धर्माच्या बायका आहेत. मला कोणाची जात माहिती नाही, कोणाचा धर्म माहिती नाही. तुम्ही जर त्यांना जाऊन विचारलं की काय डॉक्टरची जात कोणती, तर तिची जी जात असेल ती जात सांगेल, तिचा जो धर्म असेल तो डॉक्टरचा धर्म सांगेल. मला असं वाटतं हे खरं तर आमचं यश आहे. जात धर्म मनातून जाणार नाही कधी, तो जातच नाही, तो कधीच जात नाही. आमच्याकडं घाटी औरंगाबादच्या घाटी हॉस्पिटलच्या बाहेर एक फेकून दिलेली पेशंट होती, तिला ज्यावेळी घेऊन आलो तिचे दोन्ही कान कापले होते, कुठेतरी खुरू लोकांनी कान कापलेले होते. एखाद्या व्यक्तीचे कान कापून टाकणार काय हे विकृतपणे गेला मला समजलं नाही. ती खूप दिवस म्हणून तिची झगडत होते, तिला आम्ही आमच्या शाळेशी सेक्शनला ठेवलं
तर तिला मी नाव विचारायचं, त्यांचं मला नाव सांगायचं, काय नाव आहे तुझं, नाव काय तुझं, ती बाबासाहेबांची रामा सांगायची, माझं नाव बाबासाहेबांची रामा, ती दलित समाजातली होती, पण सांगताना ती सांगायची की बाबासाहेबांची रामा आहे. मग माझ्या त्या दलित भगिनीच्यासाठी किती दलित संघटना पुढे आल्या, माझ्या सवर्ण भगिनीच्यासाठी किती सवर्ण संघटना पुढे आल्या, मला नेहमी हा अत्यंत अस्वस्थ करणारा प्रश्न असतो. अरे तुम्ही माणूस आहे, जात धर्म हा का, तुम्ही दिलेली गोष्टी तुम्ही दिलेली लेवल आहे. बावलीमध्ये ज्या महिला जातात ना, त्याचा मृत्यू होता. आज आजपर्यंत साधारण 1600 आसपास महिलाचा मृत्यू झाला, आणि आम्ही सगळे दोघं जण त्याच्या अंत्यसंस्कार करत असतो. मदतीला ज्यावेळेस स्मशान उभी जातो, मदतीला कोणी येत नाही. आम्ही दोघांनीच प्रेम उचलायचं, आणि त्या हे चालू असेल इलेक्ट्रिकचं तर ते ठीक, हे जर चालू नसेल तर आम्हाला खूप त्याला हे करावं लागतं, पण मदतीला कोणी येत नाही. पण मला काही काही लोक जे भेटायला येतात त्यांचे काही स्टेटमेंट फार गमती तयार होते. म्हणजे एकदा एक ख्रिश्चन गृहस्थ आले होते ऑस्ट्रेलियावरून, इंडियन होते ते, मला असं म्हटलं की डॉक्टर साहेब पण ते ख्रिश्चन महिलेचा जर मृत्यू झाला माऊलीमध्ये तर त्याचे सगळे अंत्यसंस्कार तुम्ही ख्रिश्चन पद्धतीने केले पाहिजे. त्याच्यानंतर आमचे एक मुस्लिम मित्र आहेत, ते मला एकदा आले असत, ते म्हटले की डॉक्टर कोई अगर ऐसा मुस्लिम औरत का अगर इनकम हो गया तो आप उस तरफ का करो, नहीं तो हमें बातों हम करेंगे. एक महाराज आले असेच, ते फार एकदम कडक होते. ते म्हटले हे बघा डॉक्टर, लक्षात ठेवा, सगळं करता येत नाही बरोबर आहे, परंतु हे बघा काही गोष्टी जाती धर्माच्या फार महत्वाच्या असतात. हिंदू स्त्रीचा जर मृत्यू झाला तर तुम्ही सगळे जे संस्कार आहेत ते हिंदू पद्धतीने केले पाहिजे. मी नेहमी या गोष्टीचा विचार करतो की हे झालेलं वास्तवात नाही. बोलली माणसं की ती बाई रस्त्यावर असताना, रस्त्यावर ती विदीर्ण अवस्थेत असताना तिची जात कोणती, तिचा धर्म कोणता, हा विचार कधी आपण केला नाही. पण ती मेल्यावर ती काय करायचं, कोणत्या जाती धर्माने आपण तिचं हे करायचं, तिला लेबर किती आपण याला काय म्हणायचं, ही आपली कुठली संस्कृती आहे. मी त्या लोकांना तिथं बोललो त्या गोष्टी, परंतु मला हे प्रातिनिधिक स्वरूपात जाणवतं की अजूनही आपण दुभंगलेलो आहोत. आपण मानसिकदृष्ट्या दुभंगलेलो आहोत, आपण सामाजिकदृष्ट्या दुभंगलेलो आहोत, त्याच्यामुळे माणसाला माणूस म्हणू आपल्याला बिलकुल हे करायचं नाही. मला असं वाटतं ते जर आपण केलं ना तर ह्या भारत खूप बदलून जाईल. खूप गोष्टी आहेत आपल्याकडे, खूप चांगल्या गोष्टी आहेत. मी ज्यावेळेस बघत असतो बाहेर मला बोलवलं जातं तर तिथली मी मी तुलना करतो ना, तिथलं सगळ्या गोष्टी ठीक आहेत. आपल्याकडं खूप गोष्टी करण्यासारख्या, खूप गोष्टी घेण्यासारख्या आहेत. तिकडचे लोक मला असं म्हणतात की युअर स्पिरिच्युअलिटी इज ग्रेट, वी वॉन्ट टू कम हियर, आणि आपल्याला ते तिकडच्या गोष्टी फार अट्रॅक्टिव्ह वाटायला लागतात. आपल्याकडं खूप गोष्टी आहेत, फक्त आपल्याकडं ही जी आपली सामाजिक भान आहे ना ती खूप नकारात्मकची आहे. दुसरी माझं जी गोष्ट, सामाजिक सुरक्षितता बिलकुल नाही आपल्याकडे. त्याच्यामुळे ती जर काय करू शकलो आपण, त्याच्यात जर काही बदल करू शकलो तर निश्चितच काहीतरी बदल होतील. मला असं वाटतं आज तुमच्या समोर खूप गोष्टी मी बोललो, खूप गोष्टी व्यक्त मला करता आल्या. माझ्या पुरस्काराच्या निमित्ताने वेगळी एनर्जी मला मिळाली, वेगळी ताकद मला मिळाली. आज सगळे दिग्गज मंडळी समोर आहे, त्यांच्यासमोरच मला व्यक्त होता आलं नेमकं आम्ही काय करतो. बऱ्याच लोकांना समजत नाही आम्ही नेमकं काय करतो, तर ते मतिमंदांच्यासाठी काम करतो की ह्याही खूप मोठा वेलिंग असतं लोकांचा. महाराष्ट्रामध्ये मतिमंदासाठी काम करणाऱ्या शेकडो संस्था आहेत. रस्त्यावर फिरणाऱ्या मानसिक आजारी स्त्रिया, क्रिटिकल इल स्त्रिया यांच्यासाठी काय कोणाला वेळच नाही, कारण ते काम तसं कठीण आहे. कारण सडलेल्या अवेअर पेशंट असतात ना बऱ्याचशा. आमच्याकडे मध्ये एक अशी आमच्या सरकारी हॉस्पिटलने फेकून दिलेली पेशंट होती की जे आम्ही घेऊन आलो, आणि वास कुठून वासच जात आला, कारण खूप स्वच्छ केलं तरी वास जात नाही. वास कुठून येतो बघितलं तर तिच्या खालच्या पार्श्वभागाला जी काही जखम झालं, मास सडलेलं होतं. मानवी मास जिवंतपणे सडल्यानंतर तुम्ही कोणीच बघितलं नसेल. डॉक्टर असताना मी कधी आयुष्यात बघितलं नव्हतं, पण मी त्यास बघितलं, म्हणजे ते कल्पना नाही करू शकणार. 15 दिवस मी जीवू शकत नव्हतं. दुर्दैवानं ती पॉझिटिव्ह आली. दुसऱ्या दिवशी आम्ही चेक केली त्यास, आणि त्यातनंही तिला आम्ही बरं केलं. ती जखम बरी केली, सगळ्या गोष्टी झाल्या, पण ती वारली कशाने, टी बीने वारली. फार दुर्दैव, आणि ती जखमे तर बरी झाली पण ती टी बीने वारली, याचं कारण इन्फेक्शन्स खूप आहेत. आजही माऊली संस्थेमध्ये आम्हाला खूप सामना करावा लागतो. ती ड्रेनफुल जे इन्फेक्शन्स आपण म्हणतो जे जीवघेणे, तर आमच्यासाठी खूप कठीण गोष्ट असते, कारण 14-15 पेशंट एकाच वेळेस टी बीचे असतात आमच्याकडे. आणि सरकारी यंत्रणा बिलकुल त्याच्यामध्ये मदत करत नाही. ते काळी औषध लावण्याचं प्रकार एकदा वैद्य पण मी कलेक्टरला फोन केला, तर मग ते कलेक्टरने फोन केल्यावर मग आले 14 पेशंट एका इन्स्टिट्यूटमध्ये टीबीचे असताना त्या यंत्रणेनं तातडीनं त्याची दखल घेतली.
तातडीने त्याचे उत्तर देईल ते काय होतं. तर शेवटी आम्ही स्वतः करतो. आमच्याकडे याच्यावेळी जे पेशंट असतात रस्त्यावर उतरले त्यांचा सॅम्पल आम्ही जर पाठवला तर तो घेतला जात नाही, पेशंट डायरेक्ट घेऊन येतात. आता जी पेशंट त्या भानावर नाही आहे, तिची वाईट अवस्था आहे, नाही तिचा सॅम्पल साठी तुला तिथे घेऊ. म्हणजे अजूनही जी झाडं लावलेली आहेत ना ती काय आपली जात सुदैवाने हळूहळू ते वातावरण बदलते, यंत्रणेचं वातावरण बदलते, पोस्टमार्टम करायला लागतं. कारण मी नेहमी म्हणत असतो रस्त्यावर जगत असताना पण विचारत नाही काय मेली जमी, पण इन्स्टिट्यूशनमध्ये ती गेली आमच्या की मग खरा कार्यक्रम सुरू होतो, मग आम्हाला उत्तर द्यावं लागतं, मग तिचा मृत्यू कशामुळे झाला. कारण हे सगळं रेकॉर्डेड असतं, हे सगळं लिगल गोष्टी आहेत. माऊली संस्था महाराष्ट्रातली पहिली संस्था आहे की जी मेंटल हेल्थ अथॉरिटीची ॲक्रेडिटेड सामाजिक संस्था आहे. आम्ही ह्या सगळ्या गोष्टीला बांधलेला असतो आणि आम्ही असतोच, आम्ही करतो ते. कोणताही मृत्यू झाला तर त्याची रितसर पंचनामा करणे, पोस्टमार्टम करणे आणि मग त्याचे अंत्यसंस्कार. पोस्टमार्टम आमचे डॉक्टर लोक करतात किंवा जातात, मला फार खूप मदत. पोस्टमार्टम करताना आता ते बाईच्या अंगात काही राहिलेलंच नाही आहे, तिचं ते फाडून सुद्धा बघतील, तिचं डोकं फोडून ते सगळं चेक करतील. मला फार गंमत वाटते. मी एक दोन जणं म्हटलं डॉक्टर साहेब हे आता करण्याच्या ऐवजी जर तुम्ही पूर्वी खूप रस्त्यावर होती तुमच्या हॉस्पिटलच्या आजूबाजून पडलेले त्यास केलं असतं काहीतरी ते किती चांगलं झालं असतं. तर त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, आपल्याला एंड प्रोडक्टमध्ये इंटरेस्ट आहे, मरण्यामध्ये इंटरेस्ट आहे, मरण्याची कारण शोधण्यामध्ये आपल्या शरीरावस्थेत इंटरेस्ट आहे. हे फार दुर्दैव आहे, परंतु हळूहळू बदल होतील, आपण काम करत राहू. आजच्या या निमित्तानं परत एकदा मी सर्वांचे आभार मानतो, रयत शिक्षण संस्थेचे आभार मानतो. आपण सर्वांनी शांतता म्हणजे समजून घेतलं माझं बोलणं, कारण मी एकदा बोलायला लागलं या विषयावर की काय ते 24 तास त्याच्यातच असल्यामुळे ते पण सुरू होतं. त्यामुळं समजून घेतलं, त्याच्याबद्दल आपलेही आभार. पुन्हा एकदा या पुरस्काराच्या बद्दल मी ऋणी आहे. धन्यवाद. मान्यवर व इस्माईल साहेब मुल्ला यांच्या 44व्या पुण्यतिथीनिमित्त जमलेले सर्व बंधुभगिनी, खरं तर सकाळपासून हा सगळा रयतेचा रयत शिक्षण संस्थेचा सगळा वटवृक्ष पाहताना खूप भारावून गेलो आणि खूप एनर्जेटिकही झालो. कारण कोणती संस्था स्थापन करणं खूप सोपं असतं, परंतु तब्बल 100 वर्ष सातत्यानं ती चालवणं हे खूप अवघड आहे. आणि हे खूप अभिमानास्पद आहे की रयत शिक्षण संस्था आता 2018 100 वर्ष पूर्ण करते आहे. आणि त्या निमित्ताने आम्हाला या वास्तूत या भूमीत येता आलं हे तर खरं आमच्यासाठी अभिमान आहे. माऊलीचा प्रवास आताच डॉक्टरांनी बऱ्यापैकी माऊली ते मनगाव हा प्रवास उलगडला, खरं तर सांगण्यासारखं खूप आहे. कारण प्रत्येकीची स्टोरी वेगळी आहे, प्रत्येकीची ट्रॅजेडी वेगळी आहे, परंतु ते दरवेळेस सांगणं हे आम्हाला तितकंच दुःखदायक असतं. कारण त्यांची वेदना हे मांडणं हे फार हे लज्जास्पद आहे, तसं अभिमानास्पद नाही आहे, परंतु ते सांगितल्याशिवाय समजतही नाही. त्याच्यामुळे काही काही उदाहरणं सांगावे लागतात. वांगे दाखल मी फक्त एकच उदाहरण तुम्हाला सांगते. 5 वर्षापूर्वी 8 मार्चचा आंतरराष्ट्रीय महिला दिवस खूप आनंदाने सगळीकडे साजरा झाला आणि त्याच रात्री आम्हाला फोन आला. पंढरपूरच्या काही कार्यकर्त्यांनी फोन केला की एक मनोरुग्ण महिला पंढरपूरमध्ये फिरते आहे आणि तिला आपल्या संस्थेत दाखल करता येईल का. आम्ही म्हटलं हो, तिला घेऊन यायचं होतं. ड्रायव्हर डॉक्टरच, मी शेजारी, असं माऊलीचं काम उरकून आम्ही 12 वाजता माऊलीमधनं निघालो. संध्याकाळी 6 वाजले पंढरपूरला पोहोचायला. पंढरपूरला पोहोचलो तर ती मनोरुग्ण, ती काय एका ठिकाणी बसणारी नव्हती, त्याच्यामुळे ती पण पूर्ण पंढरपूरमध्ये फिरत होती. ज्या ज्या ठिकाणी आम्हाला पत्ता लागायचा त्या ठिकाणी आम्ही तिथे जायचो ॲम्ब्युलन्स घेऊन. तर असं तब्बल 8 ते 9 वाजेपर्यंत आम्ही तिला शोधत होतो. रात्री 9 वाजता तिचा पत्ता लागला की ती पंढरपूरच्या स्टँडवर ती बसलेली आहे. आम्ही त्या स्टँडवर गेलो दोघं जण, काही कार्यकर्ते होते, आणि तिला पाहिलं तर ती फुल्ली नेकेड 6 मंथ प्रेग्नंट अशा अवस्थेमध्ये ती पंढरपूरच्या स्टँडवर बसलेली होती. आता स्टँड म्हटलं की ती पब्लिक प्लेस, सगळी गर्दी जमा झाली आणि आता इतके 6 महिने ती श्री रस्त्यावर अशी गरोदर फिरते आणि आता हे दोघं जण काय करणार अशा आविर्भावाने सगळेजण आमच्याकडे बघत होते. परंतु मी ॲम्ब्युलन्समधनं खाली उतरले, तिला म्हणलं चल ताई आपल्याला घरी जायचं. ती काही फ्रॅक्शन ऑफ सेकंड, ती काही सेकंदात आली आणि ॲम्ब्युलन्समध्ये बसली. आणि रात्री 9 ते 3 असं 6 तासाचा नॉनस्टॉप प्रवास, कारण तिला घेतल्यानंतर आम्ही कुठे थांबू शकत नव्हतो. तर माऊलीत यायला आम्हाला 3 वाजले. माऊलीत आल्यानंतर अक्षरशः मी तिला असं हलवून उठवलं, म्हटलं उठ आपलं घर आले.
आणि त्या रात्री मला असं जाणवलं की ती इतक्या सुरक्षित ती जे 6 महिने झोपली नसावी ती 7 तास ऍम्ब्युलन्स मध्ये झोपली असावी. नंतर तिचे सगळे इन्व्हेस्टिगेशन केले, तिची सोनोग्राफी केली आणि 2-3 महिन्यांनी तिची डिलिव्हरी केली. त्याचं नाव आम्ही पांडुरंग ठेवलंय. सध्या आमचा पांडुरंग नर्सरीत जातोय. अशा खूप वेगवेगळ्या घटना आहेत, खूप उदाहरणं आहेत, सांगण्यासारखं खूप आहे. आणि नकारात्मकतेमधनं सकारात्मकता कशी घ्यायची, तर ह्याच 8 मार्चच्या बेसिसवर आम्ही 3 वर्षापूर्वी साधारणतः की माऊली सुंदरी नावाचा एक उपक्रम दरवर्षी माऊलीमध्ये राबवतो की ज्या बऱ्या झालेल्या महिला आहेत त्यांच्यामधनं हे आपण कॉम्पिटिशन राबवतो माऊली सुंदरीची, की फक्त ब्युटी हा क्रायटेरिया नसतो. तर त्या आता माऊलीमध्ये स्वतःची काळजी कशी घेतात, इतरांची काळजी कशी घेतात, त्या फिजिकली मेंटली आज कोणत्या लेवलला आहेत, ह्या सगळे निकष हे करून आपण 3 नंबर काढतो माऊली सुंदरीचे. आणि जशी म्हणजे विश्वसुंदरीची जशी स्पर्धा होती त्या पद्धतीने आम्ही माऊली ती साजरी करतो. त्यांना क्राऊन दिले जातात, त्यांना ते बेल्ट दिले जातात, त्याच्यावर नंबर असतात माऊली सुंदरी 1, 2, 3 आणि मग त्याच्यातनं त्या निवडणाऱ्या पण त्यांच्यामधल्याच मागच्या माऊली सुंदरीतल्या ज्या असतात त्याच काम पाहतात. आणि त्यांना नंतर मग आम्ही बाहेर हॉटेलमध्ये घेऊन जातो, त्यांना जेवायला नेतो. अशा पद्धतीने त्यांना मोटिवेट करतो किंवा एक त्यांचा सेल्फ कॉन्फिडन्स अराउज करण्यासाठी हे सगळे प्रयत्न असतात. आणि त्याच्यातनं त्या महिला बऱ्या होतात. आज ज्या त्या सुंदरीच्या स्पर्धेमध्ये ज्या झाल्या ना यशस्वी, त्यांना असं वाटतं की अरे आपण पण त्याच्यात भाग घेतला पाहिजे. मग त्या पुढच्या वर्षभरासाठी प्रयत्न करत राहतात. आणि मग त्याच्यातनं आपण कसं चांगल्या पद्धतीने आपण कसं वागू किंवा आपण राहायला पाहिजे हे त्यांच्यामध्ये घेऊन बोलत जातं. तर सांगायचा उद्देश की महिलेला फार अपेक्षा नसतात. तिला घर मिळालं, सुरक्षितता मिळाली, प्रेम मिळालं तर ती खूप उभारी घेऊ शकते, मानसिक आधार मिळाला. आणि दुर्दैवाने हेच या महिलांना मिळत नाही आणि त्या रस्त्यावर येतात. आणि खूप मोठं कुटुंब आहे, अजून 600 खाटांचं कुटुंब आता माऊलीचं होणार आहे. आणि हे सगळं करताना स्टाफ कोणीच नाही, हे सगळ्या ज्या बऱ्या झालेल्या महिला आहेत त्यांच्या मदतीनेच सगळं माऊलीतलं काम चाललेलं जातं. आज आम्ही दोघे इथे आहोत, पण ज्या महिला आहेत आज तिथे मोनिका आहेत, बाकीच्या बऱ्या झालेल्या महिला, त्यांचं रुटीन आज सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. हे समाधान खूप मोठं आहे की जी आज शून्यात असते तिची आज काहीतरी ओळख तयार झालेली आहे. कारण तिलाही आज वाटतं की आपण तसं बसण्यापेक्षा आपण माऊलीसाठी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन केलं पाहिजे. कारण ती त्या मानसिक लेवलला आता आलेली आहे. पण त्यासाठी जे कष्ट असतात, ती जी प्रायमरी लेवल असते ती फार खडतर असते त्या पेशंटसाठी पण आणि मॅनेज करणाऱ्यांसाठी पण. परंतु जो मनाचा आजार आहे तो त्याच्यातनं बाहेर काढणं हे फार महत्वाचं असतं. त्याच्यातनं त्या महिला बऱ्या होतात, त्यांच्या पायावर आज उभ्या राहतात. तिथेच दुर्दैवाने त्यांना परत घरी घेतलं जात नाही. त्याच्यामुळे आज सगळ्या महिलांचं हे हक्काचं घर आहे माऊली, आणि शेवटपर्यंत त्या माऊलीमध्येच राहणार आहे. कारण हा रामाचा देश आहे, आम्ही नेहमी म्हणत असतो. इथं सीतामाईला वनवास करावा लागला तर ह्याचं बिचाऱ्या रस्त्यावरच्या माय भगिनी यांना ती परीक्षा सत्व परीक्षा द्यावीच लागणार आहे. आणि पुरुषांना मानसिक आजार झाला तर ती स्त्री पती परमेश्वर म्हणून ती त्याची सेवा करते, ही भारतीय संस्कृती. परंतु त्या जर लक्ष्मीला जर काही झालं, जर तिच्यावर काही दुर्दैव प्रसंग आला तर तिला दुर्दैवाने घरात आधार मिळत नाही आणि तिची अशी रस्त्यावर अवहेलना होती. मी आपल्याला विनंती करते की कधी वेळ मिळाला तर माऊलीला अवश्य भेट द्या. आम्हाला इथे बोलवलं, अल्पस्वल्प आमच्या कामाची दखल घेतली, पुरस्काराच्या निमित्ताने इथे येता आलं, तुमच्याशी 2 शब्द शेअर करता आले, त्याबद्दल धन्यवाद. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ज्यांचा आज आपण सत्कार करणार आहोत ते डॉक्टर राजेंद्र दामणे, डॉक्टर सौ सुचिता दामणे, सन्माननीय व्यासपीठ, सर्व दामणे कुटुंबीय, मुलासाहेबांचं कुटुंबीय, प्राध्यापक वर्ग, मित्र हो. आज खरं म्हणजे वेळ खूप झालेला आहे. ज्यावेळी मुलासाहेबांच्या 15-1 महिन्यापूर्वी दिलावर आला, मुलासाहेबांची 17 तारखेला पुण्यतिथी आहे, यंदा आपल्याला पुण्याला द्यायचं त्याच्याबद्दल चर्चा होत असतानाच नगरला किंवा नगरच्या पुढे कोपरगावला जात असताना, श्रीरामपूरला जात असताना टोल नाका सोडल्यानंतर डाव्या बाजूला नेहमी प्रश्नचिन्ह माझ्यासमोर यायचं की इथं काय चाललंय.
बंद दरवाजा तुमची उंच गिरती बरोबर. एकदा महेश पाटील होते विभागाचे तिथे क्लिअरिकलचे माणूस, कोण आहे तिथं डॉक्टरचं बोल टाकलेलं आहे, तर त्याने मला सर्व कथा सांगितल्यानंतर खरोखर जागेवरून उडालो. एवढं प्रचंड काम तर हे दाम्पत्य करत असेल तर इथं कुठे ना कुठेतरी भेट दिली पाहिजे. रयतचं जसं आपण काम करतोच त्याच पद्धतीनं एका वेगळ्या रयतेसाठी त्यांचं एक काम आहे आणि याची कुठे ना कुठेतरी जाण आपण घेतली पाहिजे. कुठेतरी मदतीचा हात देता आला तर देता आलं पाहिजे. काही शिकण्याची गोष्ट असेल तर ती निश्चितपणे शिकावी असंही वाटलं आणि म्हणूनच ज्यावेळी दिलाबरोबर चर्चा करत असताना पहिल्या डोक्यामध्ये नाव आलं असेल तर माऊलीचं नाव आलं. आणि मग हे नाव देण्याच्या अगोदर प्रत्येकी ओळख नव्हती, आज पहिल्यांदा बघितलेला आहे, पहिल्यांदा चर्चा झालेली आहे, छान पैकी काल दिवस आम्ही बोललो या सगळ्या विषयांच्यावर. दात येत असताना नाव दिलंय माऊली, ते सुंदर नाव आहे, आईचं नाव दिलेलं आहे, पण त्याच्याही पेक्षा वारकरी संप्रदायामध्ये माऊली म्हणतो. माऊली या शब्दाचा अर्थ तू माझा भाऊ आहेस, तू माझी बहीण आहेस. या सगळ्या ज्यांनी जे आता 54 दिवशी यांनी ज्या माऊल्या गोळा केलेल्या त्यांची हे दोघं जण विठ्ठल रुक्मयी आहेत म्हटलं तरी चालेल. त्यांनी आमचा सत्कार स्वीकारला, खऱ्या अर्थानं रयतेचा सत्कार स्वीकारला आणि एका अर्थानं ते आज रयत सेवक झालेत असं आम्ही समजतो. आम्ही बहुमान सांगितला मुलासाहेबांच्या नावानं दिलेला पुरस्कार हा रयत शिक्षण सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे. ज्याने आयुष्याची 54 वर्षे या संस्थेसाठी घालवलेली आहे ते मुलासाहेब. रयत शिक्षण संस्थेचा पहिला विद्यार्थी म्हटलं तरी मुलासाहेब. अण्णांनी ज्यावेळी पहिल्यांदा ही रयत शिक्षण संस्था रजिस्टर करायचं ठरवलं तर पहिलं विद्यार्थ्याचं कोणतं नाव आलं असेल तर ते मुलासाहेबांचं आहे आणि मुलासाहेब या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक सदस्य आणि संस्थापक मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य आहेत म्हटलं तरी चालेल. 1939 त्यांनी व्हॉलंटरी शाळा, ज्याच्यामुळे रयत शिक्षण संस्था महाराष्ट्राला माहिती झाली, ती मुलासाहेबांच्यामुळे माहिती झाली. त्यांच्या एकंदर 11-12 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 578 शाळा मुलासाहेबांनी महाराष्ट्रभर व्हॉलंटरी शाळा काढल्या म्हटल्या तरी चालते. वकील म्हणून त्याच्या दोनच गोष्टी सांगतो, रयत शिक्षण संस्थेची आणि मुल्लासाहेबांची. पहिली कोर्टातली केस कोणी चालवली असेल तर ती मुल्लासाहेबांनी चालवली होती. ती केस म्हणजे कोण, शाहू गोर्णीची मुलं विरुद्ध RSSची मुलं यांची पाठ खालच्या समोर झालेली मारामारी, हे मुल्लासाहेबांनी आयुष्यामध्ये लढवलेली पहिली केस आणि ती केस मुल्लासाहेबांनी जिंकली. दुसरी केस सगळ्यात मोठी रयत शिक्षण संस्थेच्या इतिहासामध्ये त्यांनी लढली असेल. 1948 ज्यावेळी मोरारजीनं ग्रँड बंदी केली त्यावेळी आणि सकाळच्या गांधी मैदानावर अण्णांच्या बद्दल अपशब्द, संस्थेच्या बद्दल अपशब्द उच्चारले, त्यावेळी रयत शिक्षण संस्थेनं ठरवलं की यांच्या विरुद्ध आग्रह आणि ती बातम्या टाइम्समध्ये आली, टाइम्स ऑफ इंडियामध्ये आली आणि संस्थेनं ठरवलं की त्याच्या विरुद्ध आग्रह नुकसान भरपाईचा खटला करायचा. बाळासाहेब खेडांच्या विरोधात आग्रह नुकसान, जे गृहमंत्री आहेत मोरारजी त्यांच्या विरोधात अभू नुकसानीचं, साधी गोष्ट नव्हती. वकील कुणाला द्यायचं, पुण्याचे वकील खान होते, त्यांच्याशी चर्चा केली, ते म्हटले की एवढं मोठं प्रकरण आहे की मला काय झेपण्यासारखं नाही आहे, आपण नरीमन बॅरिस्टर नरीमन कडे जाऊ, ज्याला आपण मुंबईतलं नरीमन पॉईंट म्हणून ओळखलं जातो, जे एक वकील पारशी समाजाचे सर्वात मोठे महाराष्ट्रातले वकील, त्यांच्याकडे गेले, त्यांनी सगळी केस बघितली. आता त्यांच्याकडे जर काय गेलं तर ते बाळासाहेब खेर आणि मोरारजीच्या 100% विरोधातले होते काँग्रेस पार्टीमधलेच. म्हटलं बरं झालं काट्यानं काटा काढलं अशा पद्धतीनं संस्था गेली, पण त्यांनी सगळं प्रकरण बघितल्यानंतर म्हटलं हे काही नको माझ्याकडे, त्याला राजकीय स्वरूप घेत तुम्ही स्वतः लढवा. आणि शेवटी मुल्लासाहेब आणि खान वकिलांनी ती केस लढवली आणि जिंकली आणि टाइम्सला माफी मागावी लागली. याच्यातच ज्या मुलासाहेबांचा वकिलचा आहे म्हणजे त्यांचा आहे. मुलासाहेबांनी केवळ दिलावरवर प्रेम केलं नाही, त्याच्यापेक्षा आमच्या 14 भावांच्यावर दिलावरपेक्षाही जास्त प्रेम केलं आणि आज कुठे ना कुठे तरी या सगळ्या स्मृती आहेत. आणि म्हणूनच मुलासाहेबांच्या नावचं पारितोषिक देताना प्रत्येक वेळ देत असताना खूप विचार करून घेतो की मुलासाहेबांच्या सरकार त्याही जी मंडळी काम करत असतील त्यांना ते आपण पारितोषिक देऊ. किंबहुना त्यांच्याकडनं काही मिळवायचं नाही तर त्यांना काहीतरी देता यायला पाहिजे. नुकताच तुमच्या माऊलीचा व्हिडिओ बघितला मी, डॉक्टर निवृत्त तुमच्याकडे आले होते आणि एक दिवाळी त्यांनी तुमच्याबरोबर साजरी केली. खूप छान कल्पना मला आवडले. डॉक्टर साहेब
की दिवाळी 2018 एक दिवस आमच्यासाठी तुम्ही राखायचा. रयतची मंडळी तुमच्याबरोबर चित्र घेऊन दिवाळी साजरी करणार आहे. ती तुमची एक दिवसाची तुम्ही दिवाळी दिली असं मी धैर्य धरून मी माझी 2 शब्द संपवतो. धन्यवाद.